नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. व्हिडिओ फक्त आपल्याला काय करायचं, शेवटपर्यंत बघायचा आणि बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अन अकॅडमीच्या आपल्या प्रोफाईलची लिंक टाकलेली, त्यावरती क्लिक करून बघा आपल्या प्रोफाईलचं नाव काय, शुभम मधुकर बनसोडे, खाली क्लिक करा. बघा तुम्हाला काय करायचं आहे, अन अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली, त्यावरती क्लिक करून बघा आपल्या प्रोफाईलला फॉलो करा. त्या ठिकाणी आपण बघा महत्त्वाचे व्हिडिओ डिस्कस करणार आहे, पूर्णपणे आपलं जे काही कवर केलं जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ लगेच लगेच तुम्ही स्किप करा, 2 मिनटं फक्त पॉज करून लगेच लगेच तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या, नंतर तुम्ही विसरून चाल, कारण की बघा आपल्या डोक्यामध्ये गणगणी चालू असतात. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता लगेच फॉलो करून घ्या. तर चला आता आपल्या प्रश्नाकडे वळूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय, भारत सरकारने ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्वात स्वस्त LED बल्ब प्रदान करण्यासाठी कोणती योजना चालू केलेली? तर कोणती योजना चालू केली? ऑप्शन क्रमांक 1 ग्राम उजाला योजना, लक्षात ठेवा ग्राम उजाला योजना चालू केलेली आहे. ही जी काय ग्राम उजाला योजना आहे, याची जी काही सुरुवात आहे ती पहिल्या चरणामध्ये झालेली आहे. यामध्ये काय असणार आहे, फक्त 10 रुपयाला LED बल्ब मिळणार आहे आणि यामध्ये 3 वर्षाची वॉरंटीसुद्धा असणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कम्प्युटर नॉलेज किती महत्त्वाचं आहे, त्यामुळे मित्रांनो कम्प्युटर नॉलेजची आपल्याला 200 असे महत्त्वाचे MCQ आपल्याला मिळणार आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली, अवश्य डाउनलोड करा, 100% फायदा होणार आहे. त्या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. आपल्याला ईमेल ID टाकायचा, ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा, इथे एंटर पासवर्ड आहे, त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 असा पासवर्ड तयार करायचा आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्टर करायचं आहे. लगेचच्या लगेच करा मित्रांनो, कारण की बघा पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी मोफत आहे. लगेचच्या लगेच तुम्ही डाउनलोड करा सगळे IMP प्रश्न. तर मित्रांनो, लगेच लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा, लगेच करा मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका, लगेच करा, लगेच जाऊन लगेच क्लिक करून लगेच लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे, लगेच लगेच क्लिक करा मित्रांनो. आपलीच वेबसाईट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ईमेल आय डीचा पासवर्ड नाही टाकायचा, तर आपल्याला 1, 2, 3, 4 असा पासवर्ड तयार करायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करून लगेच लगेच तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये बेस्ट हिंदी फिल्मचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, काय प्रश्न आपला. 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये बेस्ट हिंदीचा फिल्मचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी छिछोरे. लक्षात ठेवा, जी काही छिछोरे चित्रपट आहे त्या छिछोरे चित्रपटासाठी 67वा जो काही राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपल्याला माहीत पाहिजे जे काही 67वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आहे तो 2019 चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे आणि 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मनोज वाजपेयी कोणाला मिळालेला आहे. मनोज वाजपेयी आणि कोणाला देण्यात आलेला आहे, धनुषला देण्यात आलेला आहे. मनोज वाजपेयी आणि धनुष. आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार हे सगळ्यात पहिल्या वेळेस 10 ऑक्टोबर 1954 देण्यात आले होते, किंवा 10 ऑक्टोबर 1954 देण्यात आले होते. तर आपण काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. तर बघा DRDO कोणी, DRDOने सायंटिस्ट ऑफ द इयर 2020 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, तर डॉक्टर हेमंत कुमार. कोणाला? डॉक्टर हेमंत कुमार यांना देण्यात आलेला आहे. 2020 ई पंचायत पुरस्कार हा हिमाचल प्रदेश राज्याला देण्यात आला आहे. कोणाला? हिमाचल प्रदेश राज्याला. त्याचबरोबर टाईम पर्सन ऑफ द इयर 2020 कोणाला देण्यात आला आहे, तर जो बायडन आणि कमला हॅरिस. जे काही जो बायडन नाना आहेत, कोण? जो बायडन नाना आणि कमला हॅरिस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रसायन विज्ञानामध्ये जो काही नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे, तर इनमॅन्युएल चार्पेंटेरियर आणि जेनिफर ए डोडेना. कशामध्ये? रसायन विज्ञानामध्ये, आला लक्षात, केमिस्ट्रीचा. आणि शांतीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, शांती. तर एक संस्था आहे, तिचं नाव आहे WFP, तिलाच आपण काय म्हणतो, वर्ल्ड फूड प्रोग्रामला देण्यात आलेला आहे. कोणता? शांती क्षेत्रामधला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2021 महिला वर्गाचा किताब हा कोणी जिंकलेला आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे नोजोमी ओकुहारा. कोणी जिंकलेला आहे? नोजोमी ओकुहारा. पुढचा प्रश्न काय बघा, अल्बिन कुर्ती कोणत्या देशाचे नवीन प्रधानमंत्री नियुक्त झाले आहेत. कोणते? अल्बिन कुर्ती कोणत्या देशाचे नवीन प्रधानमंत्री नियुक्त झाले. तर त्या देशाचं नाव आहे बघा कोसोवो. कोणत्या देशाचे? कोसोवो या देशाचं नाव आहे. तर बघा कोसोवो देश हा युरोप खंडामधला देश आहे. याची राजधानी बघा परिस्टिना आहे आणि याचं चलन काय? युरो आहे. त्याचबरोबर आपण जे काही महत्त्वाचे जे काही प्रधानमंत्री नियुक्त झालेले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन मारूयात. तर बघा एक देश आहे ट्युनेशिया. कोणता देश आहे? ट्युनेशिया. कोणता देश आहे? ट्युनेशिया. तर ट्युनेशिया देशाचे प्रधानमंत्री कोण बनलेले आहेत? हिचेम मचीची. कोण बनले? हिचेम मचीची. त्याचबरोबर दुसरा पॉईंट आहे बघा फ्रान्स. फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री आपल्याला माहीत आहे कोण बनलेले आहेत?
जिन कॅटेक्स, लक्षात ठेवा जिन कॅटेक्स. सिंगापूरचे नवीन प्रधानमंत्री कोण बनलेले सिंगापूर, तर ली सीन लुंग, लक्षात ठेवा ली सीन लुंग हे कोण बनले, सिंगापूरचे प्रधानमंत्री बनले आहेत. आणि चौथे बघा इस्रायल, तर बघा इस्रायलचे प्रधानमंत्रीचा प्रश्न हा पोस्टमन भरतीला आला होता. कोणत्या पोस्टमन भरतीला प्रश्न विचारला होता, तर आपल्याला माहिती आहे त्यांचं नाव काय आहे, बेंजामिन नेतन्याहू. कोण नाव आहे, बेंजामिन नेतन्याहू. आणि इराकचे प्रधानमंत्री कोण आहेत इराक, तर मुस्तफा अल कदिमी. कोण आहेत, मुस्तफा अल कदिमी हे इराकचे कोण आहेत प्रधानमंत्री आहेत. सहा नंबरचा प्रश्न बघा, जागतिक क्षयरोग दिवस केव्हा साजरा केला, तर जागतिक क्षयरोग दिवस हा 24 मार्चला साजरा केलेला आहे. केव्हा, 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिवस साजरा केलेला आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे क्षयरोग कशामुळे होतो, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिसिस या जीवाणूमुळे होतो. कशामुळे होतो, हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. कोणता, क्षयरोग. 24 मार्च 1882 जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कोच यांनी याचा शोध लावला होता. त्याचबरोबर आपण जे काही महत्त्वाचे फेब्रुवारी महिन्यातील दिवस आहेत त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. तर बघा, 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक बलचा स्थापना दिवस असतो, 4 फेब्रुवारीला असतो श्रीलंकेचा स्वतंत्रता दिवस, पुन्हा 4 फेब्रुवारीला काय असतं, जागतिक कॅन्सर दिवस, 10 फेब्रुवारीला जागतिक डाळ दिवस असतो, पुन्हा 13 फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस, 13 फेब्रुवारीला काय असतं राष्ट्रीय महिला दिवस. 7 नंबरचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्य सरकारने जनावरांच्या मदतीसाठी देशातील पहिला ॲम्ब्युलन्स नेटवर्क चालू केलेलं आहे, तर कोणतं राज्य सरकार आहे ते, ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश राज्य सरकार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डींनी जे काही फिरिस्ते जनावर आहेत त्यांच्यासाठी एक नवीन योजना चालू केलेली, त्याचं नाव काय बघा, देशातील पहिलं ॲम्ब्युलन्स नेटवर्क. तर बघा या ठिकाणी काय होणार आहे, या सुविधेनंतर त्यांच्या जे काही राज्यामध्ये कोणत्या पण ठिकाणी जर एखादा जनावर आपल्याला दुखापत झालेला आढळलं, तर लगेच एक टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती कॉल करून डायरेक्ट ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि डायरेक्ट मदत केली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश आलेलं आहे. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झालेली. आंध्र प्रदेशची राजधानी कोणती, अमरावती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, YS जगनमोहन रेड्डी. कोण आहेत, YS जगनमोहन रेड्डी. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत, विश्वभूषण हरिश्चंदन आहेत. मुख्य न्यायाधीश आहेत अनुप कुमार गोस्वामी. कोण आहेत, अनुप कुमार गोस्वामी. लोकसभेचे बघा 29 सदस्य आहेत, राज्यसभेचे 11 आहेत, विधानसभेचे 175 सदस्य आहेत. किती, 175. 5 शेजारचे राज्य कोणते आहेत, ओडिसा, छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा, असे 5 शेजारचे राज्य आहेत. आंध्र प्रदेशमध्येच बघा श्रीहरिकोट्टा या ठिकाणी काय सतीश धवन स्पेस सेंटरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरती स्थित हे आपलं पाठ झालेलं आहे. 8 नंबरचा प्रश्न काय बघा, भारताच्या कोणत्या शेजारील देशाने 23 मार्चला आपला राष्ट्रदिवस साजरा केला, तर कोणत्या देशाने, पाकिस्तानने काय केलं आहे साजरा केलेला आहे, लक्षात ठेवा पाकिस्तान. तर या ठिकाणी बघा पाकिस्तान आपल्या शेजारीचे ते आशिया खंडामध्ये, राजधानी पाकिस्तानची कोणती, इस्लामाबाद आहे. चलन काय बघा पाकिस्तानचं रुपया चलन आहे. प्रधानमंत्री काय आहेत बघा इम्रान खान आणि राष्ट्रपती आहेत आरिफ अल्वी. भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी काही आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्या सीमेला आपण काय म्हणतो, रॅडक्लिफ रेषा असं म्हणतो. काय म्हणतो, रॅडक्लिफ रेषा. आणि पाकिस्तानची सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर आपल्याला माहीत पाहिजे कोणती लांब नदी कोणती आहे, सिंधू नदी. कोणती नदी आहे, सिंधू नदी. पाकिस्तानला भारताच्या 3 राज्याच्या सीमा टच होत्यात. कोणते कोणते राज्य आहेत बघा, पहिले पंजाब, त्याच्यानंतर राजस्थाननंतर बघा गुजरात आहे. कोणतं आहे, गुजरात. असे 3 राज्याच्या सीमा पाकिस्तानाला टच होत्यात. आणि पाकिस्तानला एका बघा केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा सीमा टच होती, त्याचं नाव काय बघा जम्मू आणि काश्मीर. आणि एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणून तयार होईल, कोणतं जे काही पाकिस्तानमध्ये कोणत्या ठिकाणी गुरु नानक यांचा जन्म झाला होता, तर पाकिस्तानमधलं कोणत्या ठिकाणी ननकाना साहेब या ठिकाणी जे काही गुरु नानक आहेत त्यांचा जन्म झाला होता. 9 नंबरचा प्रश्न काय बघा, 2020 गांधी शांती पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं, तर जो काही 2020 गांधी शांती पुरस्कार आहे त्या पुरस्काराने बंगबंधू शेख मुजुमदार रहमान यांना काय केलं, सन्मानित करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा जे काही महत्त्वाचे पुरस्कार असतील आपण एकदा रिव्हिजन मारूयात. तर बघा चमेली देवी पुरस्कार 2020 कोणाला सन्मानित केलं, तर बघा नीतू सिंह कोणाला सन्मानित केलं, नीतू सिंह. ऑस्कर पुरस्काराने सन्मानित होणारे जगातील पहिले मुस्लिम अभिनेता कोण बनलेले आहेत, तर रिज अहमद. कोण बनले, रिज अहमद. विजय हजारे ट्रॉफी 2021 कोणी जिंकलेली आहे, तर मुंबईने जिंकलेली. इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज अवॉर्ड
हा कोणाला देण्यात आलेला आहे, तर गोसल्या शंकर. कोणाला देण्यात आलेला आहे? गोसल्या शंकर. बीबीसी काय बघा, बीबीसी इंडियन स्पोर्ट विमेन ऑफ द इयर अवॉर्ड 2020 कोणी जिंकलेला आहे? तर कोनेरू हंपी. कोणी जिंकलेला आहे? कोनेरू हंपीने जिंकलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार थांबवण्यासाठी मेरी सुरक्षा मेरा मास्क अभियान सुरू केलेलं आहे? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवा, मध्य प्रदेश. तर आपल्याला माहिती आहे जे कोरोना व्हायरसची सुरुवात कोणत्या ठिकाणामधून झाली होती, तर चीनमधील जे काय वुहान शहर आहे त्या ठिकाणामधून कोरोना व्हायरसची चालू झाली होती काय सुरुवात. वुहानमधून जे काय कोरोना व्हायरस पसरला त्याला नाव काय देण्यात आलं होतं? कोविड-19. काय नाव देण्यात आलं होतं? कोविड-19. आणि वुहानमधील जे काही कोरोना व्हायरस आहे त्याला आपण काय म्हणतो? SARS-CoV-2 असं नाव देण्यात आलं होतं. कोरोना व्हायरसचा स्ट्रक्चर कसा आहे? तर क्राऊनसारखा स्ट्रक्चर आहे. कोरोना व्हायरस मानवाच्या कोणत्या शरीरातील भागाला काय करतो? तर बघा, जे काय आपली श्वसनसंस्था आहे किंवा फुफ्फुस आहे त्याला प्रभावित करत असतो. कोविड-19 कोविड-19 जी काही आपली लस आहे ती लस घेणारे पहिले भारतीय कोण आहेत? मनीष कुमार आहेत. लक्षात ठेवा, मनीष कुमार. कोरोना व्हायरस प्रदर्शन सूचकांकामध्ये 1 नंबरला देश कोणता राहिलेला आहे? न्यूझीलंड राहिलेला आहे. आणि भारत हा 86व्या स्थानावर राहिला. कोणत्या? 86व्या. आणि जे काही कोरोना व्हायरसचं ॲप आहे आरोग्य सेतू, त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? अजय देवगन आहेत. कोण? अजय देवगन. तर विषय आपला मध्य प्रदेशचा चालू आहे. राजधानी भोपाळ आहे. स्थापना मध्य प्रदेशची 1 नोव्हेंबर 1956 झालेली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान BJP पार्टीचे आहेत. राज्यपाल कोण आहे? आनंदीबेन पटेल. आणि मुख्य न्यायाधीश आहेत मोहम्मद रफीक. कोण आहेत? मोहम्मद रफीक. शेजारील राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. हे काय आहेत बघा, शेजारचे राज्य आहेत. मध्य प्रदेशने काय केलेलं आहे? 1 जिल्हा 1 शिल्प अभियानसुद्धा सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवा, 1 जिल्हा 1. तर मध्य प्रदेशमध्ये बघा, जे काय राष्ट्रीय उद्यान आहे ते भरपूर प्रमाणामध्ये. पहिलं कोणतं आहे बघा? कान्हा. कोणतं? कान्हा राष्ट्रीय उद्यान. दुसरं आहे माधव राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पन्ना राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, वन विहार राष्ट्रीय उद्यान, इंद्राप्रियदर्शनी पेच राष्ट्रीय उद्यान, संजय राष्ट्रीय उद्यान. अशा प्रकारचे बघा जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ते सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. आणि असा पण प्रश्न येऊ शकतो, कोणत्या राज्याला वाघांचं राज्य म्हणून ओळखलं जातं? तर कोणतं आहे ते? मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि जे काही सांची स्तूप आहे बघा, पोस्टमन भरतीला असा प्रश्न आला होता, सांची स्तूप कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमध्ये कोणते कोणते एअरपोर्ट आहेत? राजा भोज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, देवी अहिल्याबाई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. तर आपण जे काही महत्त्वाचे अभियानं चालू केले होते त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. 1 जिल्हा 1 शिल्प अभियान हे कोणाचं आहे? मध्य प्रदेश राज्य सरकारचं आहे. गुजरात सरकारने पक्ष्यांसाठी करुणा अभियान 2021 चालू केलेलं आहे. हरित आणि स्वच्छ ऊर्जेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सक्षम अभियान कुणी केलेलं आहे? पेट्रोलियम मंत्रालयाने चालू केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, भारताचे 48वे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त झालेले आहेत? भारताचे 48वे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त झालेले आहेत? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, NV रमणा. कोण नियुक्त झालेले आहेत? NV रमणा हे भारताचे 48वे मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत. 23 एप्रिल 2021 शरद अरविंद बोबडे यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे 24 एप्रिल 2021 NV रमणा भारताचे 48वे मुख्य न्यायाधीश नियुक्त होणार आहेत. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुख्य न्यायाधीशबद्दल महत्त्वाचे पॉईंट. भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? हिरालाल जे कानिया. कोण होते? हिरालाल जे कानिया. भारताचे मुख्य न्यायाधीशाला शपथ कोण देतात? तर बघा, राष्ट्रपती. कोण देतात? राष्ट्रपती शपथ देतात. त्याचबरोबर भारताचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत ते आपला राजीनामासुद्धा राष्ट्रपती यांच्याकडे सोपवून देतात. संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुख्य न्यायाधीशाचं नियुक्तीचं वर्णन केलेलं आहे? तर कलम 124(1) हा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कलम 124(1) जे काही मुख्य न्यायाधीश आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. केळी महोत्सवाचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? जे काही केळी महोत्सव आहे त्या केळी महोत्सवाचं आयोजन उत्तर प्रदेश राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. कोणत्या? उत्तर. तर विषय आपला उत्तर प्रदेश राज्याचा चालू आहे. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्य न्यायाधीश आहेत गोविंद माथुर. आणि शेजारील देश कोणता आहे? तर नेपाळी. त्या ठिकाणी शेजारी त्यांना बुटके लोक. उत्तर प्रदेशची सीमा एकूण 8 राज्याला टच होते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार अशी एकूण 8 राज्याला बघा UP ची सीमा टच होत असते. 13 नंबरचा प्रश्न काय बघा, ICCने जारी केलेल्या
टी20 इंटरनॅशनल महिला बॅट्समनमध्ये कोणती भारतीय महिला क्रिकेटर अव्वल स्थानावर गेलेली? तर तिचं नाव काय बघा, शेफाली वर्मा. नाव काय तिचं? शेफाली वर्मा आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. परंतु बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अनअकॅडमीवरती आपल्याला फॉलो करायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, लगेच जाऊन तुम्ही क्लिक करानंतर विसरू जाल. लगेच क्लिक करा आणि आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करा. शुभम मधुकर बनसोडे किंवा शुभम बनसोडे नावाने आपली त्या ठिकाणी प्रोफाईल आहे, लगेच लगेच फॉलो करा. आणि याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हिंदीमध्ये उत्कृष्ट साहित्य आणि कार्य करण्यासाठी व्यास सन्मान 2020 कोणाला सन्मानित केलं, याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि अनअकॅडमीवरती 100% फॉलो करा. कारण की बघा, आपल्याला त्या ठिकाणी फ्रीमध्ये आपल्याला एज्युकेशन मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. कारण की आपल्याला फुकटची किंमत कळत नसते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, फुकटचं आहे तर मित्रांनो आपल्याला पाण्यामध्ये हात धुवून घ्यायचं आहे. लगेच लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता.